आमचा स्वानंद न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर. अनुराग पवार इज इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, ऑल्सो टीच द स्टुडंट्स. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. शहरातील कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांना मागील 3 महिन्यांपासून वेतन मिळालेले नसल्यामुळे या कामगारांनी महापालिकेवर धडक देत वेतनाची मागणी केली. यानंतर प्रशासनाने पुढील 2 दिवसात वेतन देण्याचे तसेच प्रत्येक महिन्यात वेतन देण्याची तारीख निश्चित करण्याचे आश्वासन या आंदोलनकर्त्यांना पालिका उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिले. कल्याण डोंबिवली महापालिकेतील 4 प्रभागातील कचरा उचलण्याचा ठेका RMD या ठेकेदाराला देण्यात आला असून या ठेकेदाराकडून त्याच्याकडे काम करणाऱ्या 450 कामगारांचे 3 महिन्यांपासूनचे वेतन देण्यात आले नसल्यामुळे या कामगारांनी काम बंद आंदोलन करत महापालिकेवर धडक दिली. पालिका मुख्यालयाबाहेर कामगारांनी पालिकेविरोधात घोषणाबाजी करत प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्याच्या 2 सदस्यांशी चर्चा करत उपायुक्त कोकरे यांनी लवकरात लवकर वेतन देण्याचे दिलेले आश्वासन त्यांना मान्य नसल्याने त्यांच्याकडून पुन्हा घोषणाबाजी करण्यात आली. माझं नाव गणेश बेंद्रे आहे. काय म्हणते का, आम्ही RMB इन्फ्रा प्रोजेक्ट महापालिकेने नेमलेले ठेकेदार कंपनीमध्ये आम्ही घनकचऱ्याचं संकलन करायचं काम करतो. पण ह्या काम करत असताना आम्हाला ज्या अडचणी येत्या की प्रत्येक महिन्याला 3 महिने संपल्याच्या नंतरच आम्हाला पगार मिळतो. पण हे जर वारंवार होतं तर आमचं घर कसे चालणार. आम्ही घाणीचं काम करतो, हे शहर स्वच्छ करायची जिम्मेदारी आमच्यावर दिलेली आहे ती आम्ही योग्यरीत्या पार पाडतो. कोकरे साहेबांनी ओला सुका कचरा चालू केला, त्याला आम्ही चांगला प्रतिसाद दिला. आमच्या कामगारांनी घाणीमध्ये हात घालून तो ओला सुका वेगळा पण केला. पण जर त्या कामाचा मोबदला जर त्यांना वेळेवर मिळत नसेल तर आमचे घर कसे चालणार. आज कोणी भाड्याने राहतं, कोणी लांबून कामाला येतं, प्रत्येकाची खूप वाईट परिस्थिती आहे. आणि आमची पालिकेला कळकळीची विनंती आहे की सफाई कामगाराचा जो पगार आहे महिन्याच्या कमीत कमी दुसरा महिना संपल्यानंतर 10 तारखेच्या आतमध्ये मिळावा. काय नेमका पगार का मिळत नाही? पालिका बिलं अदा करत नाही ठेकेदाराला. आणि ठेकेदाराचं आणि पालिकेचं असं हे झालेलं आहे की बाबा जर पालिकेला बिल सादर केलं की ते 15 दिवसामध्ये पगार मिळावा. तर पालिका असं कुठलाही नियम फॉलो करत नाही. 3-3 महिने कुठल्या बिलावर सह्या होत नाही आणि त्यामुळे आम्हाला पगार मिळत नाही. कंपनीने आम्हाला पहिले वेळोवेळी दिलं पगार, पण आता इथून जे 6 महिन्यापासून जो चाललं आहे की 3-3 महिने आम्हाला पगार मिळत नाही, त्यामुळे आम्ही काम बंद केलेलं आहे. पण काम बंद करणं आणि शहर अस्वच्छ करणं आमचं हे ना हेतू नाही आहे. आमचं हेतू आहे की शहर स्वच्छ ठेवायचं. पण जे काम आम्ही करतो, घाणीचं काम करतो, त्याचा पगारच आम्हाला मिळणार नाही तर आम्ही ते काम का करावं. आपण प्रामाणिकपणे काम करत असतानाही आपल्याला केव्हाच वेळेवर वेतन मिळत नसून 3 ते 4 महिने वेतन रखडलेले जात असल्याने आपल्याला पगाराची निश्चित तारीख ठरवून द्यावी अशी मागणी कामगारांकडून करण्यात आली आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.